मिरज रेल्वे स्थानकात पोलीस असल्याच्या बहाण्याने पाच लाखाचे सोने लुटले आहे मोटरसायकलवरून आलेल्या दोन संशयितांनी सोने लुटल्याने खळबळ उडाली आहे मिरजेत रेल्वे स्थानकाबाहेर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा अज्ञातांनी भर दुपारी ज्योतिराम पाटील वय पस्तीस राहणार कनवाड तालुका शिरोळ यांचे पाच लाख किमतीचे दहा तोळे सोने काढून घेतले भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती ज्योतिराम पाटील पंजाबमधील अमृतसर येथून हजरत निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेसने सोने घेऊन मिरजेत आले दुपारी चार वाजता एक्सप्रेस मिरज स्थानकात आल्यानंतर रेल्वेतून उतरून प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर स्थानकाबाहेर थांबलेल्या दोघांनी त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत तुम्ही विनापरवाना सोने आणले आहे असे म्हणून त्यांच्या हातातील दहा तोळे सोन्याचे कडे काढण्यास भाग पाडले सोन्याचे कडे घेऊन दोघ्या भामट्यांनी दुचाकीवरून पलायन केले या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांची धावपळ उडली रेल्वे स्थानक व कोल्हापूर रोड परिसरात संशयितांचा शोध घेण्यात आला मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महादेव पाटील हे अमृतसर येथे मामाच्या दुकानात सोने गाळप कर काम करतात मामाचे सोने घेऊन ते गावाकडे जात होते ते सोने घेऊन आल्याची माहिती असलेल्या गुन्हेगारांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा सा संशय आहे महादेव पाटील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातून बाहेर येण्यापूर्वी त्यांच्या प्रतीक्षेत थांबलेल्या दोघा संशयितांचे सी सी टी फुटेज पोलिसांना मिळाले आहे त्यावरून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे